भाजपाचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना वैद्यकीय लॉज इंजिनिअरिंगसह अन्य शैक्षणिक कोर्समध्ये मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. त्याचा जीआर अद्याप निघालेला नाही. उच्च शिक्षण घेणाऱ्या लाखो मुली गरीब घरातील आहेत. त्यांच्या पालकांनी मुलींचे भवितव्य उज्ज्वल जाईल अशी अपेक्षा केली होती. त्यांची अपेक्षा भंग झाल्याने येत्या विधानसभेला भाजपावरील नाराजी वाढणार आहे. मोदींची गॅरंटी खोटी ठरत असल्याची टीका देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी करून भाजपा आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करतो यावर जनमतांचा विश्वास बसू लागला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना खाजगी कॉलेज विद्यापीठमध्ये लाखो रुपये फीज द्यावी लागते, डोनेशन द्यावे लागते. त्यासाठी पालक वर्ग कर्जबाजारी होत असून शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्या मिळत नसल्याने विद्यार्थी आत्महत्याकडे वळतात. याचं गांभीर्य सरकारला नाही. महाराष्ट्राचे सरकार खोटी आश्वासने देऊन मतांचे राजकारण करतात. लोकसभा विधानसभा अन्य निवडणुका जिंकून सत्ता मिळवण्यासाठी आतुर असलेल्या भाजपाला पुढच्या काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गौरव शेलार, YML News, मुंबई.